नमस्कार मी भाग्यश्री भाग्यश्रीज मराठी व्लॉगिन युगेमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे थोडीशी वेगळी पण मस्त चटकदार झटपट तयार होणारी अशी मॅगी भेळ चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया मॅगी भेळ बनवण्यासाठी इथे मी दोन पॅकेट मॅगीचे घेतलेले आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर एक बारीक साईजचा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून लिंबू दोन हिरव्या मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो मध लहान आकाराचं एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि हे, हे मुरमुरे घेतलेले आहेत एक वाटी ही मॅगी आपल्याला अशा प्लास्टिकच्या बॅगमध्ये बारीक करून घ्यायची आहे बेलनच्या साह्याने आता ही मॅगी आपल्याला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायची आहे मीडियम फ्लेमवरती अशा प्रकारे मॅगी आपल्याला रोस्ट करून घ्यायची आहे आणि आता हे आपण काढून घेऊया भेळ बनवण्यासाठी इथे मी चार चमचे टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि आता या यामध्ये मॅगी मसाला ॲड करायचा दोन्ही पॅकेट घालायचे आहेत मिक्स करायचं आहे व्यवस्थित मसाला त्यामध्ये एका बाउलमध्ये आता हे ड्राय रोस्ट केलेली मॅगी ही ऍड करायची आहे यामध्ये हा मिक्स केलेला मसाला भडम बारीक चिरलेला कांदा आता हे सगळं मिक्स करायचं आहे कांदा कोथिंबीर टोमॅटो हिरवी मिरची आणि अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि लाल तिखट अर्धा चमचा लिंबाचा रस ही मिक्स करून घ्यायचं चा। माझ्या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनही चॅनल नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन प्रेस करा तर आपली ही मॅगी भेळ तयार आहे तर आपली ही चटपटी चटकदार अशी मॅगी भेळ बनून तयार आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद